आजही 24 तास एक पाऊल पुढे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं। डोंबिवली आणि गिरगाव इथल्या शोभायात्रांनी नेहमीच गुढीपाडव्याची मंगलमय सुरुवात होते। यावर्षीही शोभायात्रांमध्ये मोठ्या उत्साहानं मराठी बंधू भगिनींनी सहभाग घेतला होता। ढोल ताशांच्या या तडाखेबाज गजरात गिरगावची गुढीपाडव्याची प्रसिद्ध शोभायात्रा सुरू झाली। यंदा यात्रेचं हे 11वं वर्ष। अलग भाषा अलग वेश फिर भी अपना एक देश या संकल्पनेवर आधारित वेगवेगळे चित्ररथ हे या शोभायात्रेचं मुख्य वैशिष्ट्य। यावेळच्या शोभायात्रेत दुष्काळग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला। यात्रेतनं जो काही पैसा जमा होतो तो पैसा आम्ही पूर्णपणे आदिवासी पाड्यामध्ये जवार प्रगती प्रतिष्ठान या संस्थेला आम्ही देण्याचं ठरवलं आहे। टोटल काहीतरी कॉस्ट 3.5 लाख रुपये त्या दळपाडी योजनेची आहे। चित्ररथ पाहण्यासाठी गिरगावकरांनी मोठी गर्दी केली होती। या शोभायात्रेचं खऱ्या अर्थानं आकर्षण ठरलं ते 30 फूट उंच शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि 20 फूट उंचीची महादेवाची प्रसन्न मूर्ती। याशिवाय यात्रेत अर्थातच लक्ष वेधून घेतलं ते रंगीबिरंगी आणि पारंपरिक वेशभूषा केलेल्या लहान मुलामुलींनी आणि तरुण तरुणींनी। विशेषतः नऊवारी साडी नेसून बाईकवर बसलेल्या महिलांनी परंपरा आणि स्टाईल यांचा एक वेगळाच मिलाप दर्शवला। नव्या वर्षाची सुरुवात अशी करायची खूप छान आहे आणि बाईक बरोबर सोहळ्यामध्ये कॉम्बिनेशन खूप अमेझिंग आहे। गिरगाव चर्चच्या चौकात स्वयंचलित हेलिकॉप्टर मधून यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे उत्साह आणि जल्लोष हेच या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण ठरलं। 300 युवक युवतींचं गिरगाव ध्वज पथक ढोल पथक यांच्या प्रात्यक्षिकांना पाहण्यासाठी गिरगावकरांना फक्त रस्त्यावरच नाही तर घराघरांमध्ये गर्दी करावी लागली होती। सूर्य माथ्यावर आलाय पण तरीही जसजसा ढोल ताशांचा गजर आणि त्याचा निनाद वाढतोय तसतसा गिरगावकरांचा उत्साह इथे आपल्याला वाढताना दिसतोय। ठाकूरद्वारच्या चौकातलं हे चित्र आपण पाहू शकतोय। शोभायात्रा आता गिरगावची जी आहे या चौकात येऊन जराशी विसावली आहे पण तुम्ही पाहू शकता की फक्त चौकातच नाही तर घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गिरगावकरांनी ही यात्रा पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। रस्त्या रस्त्यांवरचा तरुण तरुणींचा मोठ्या संख्येनं सहभाग आणि वातावरणातला उत्साह यामुळेच नेहमीप्रमाणेच ही शोभायात्रा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली। तर दुसरीकडे डोंबिवलीतही शोभायात्रेचा उत्साह जबरदस्त होता। सकाळी गणपती मंदिरात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सपत्नीक गणेशाचं पूजन केलं आणि शोभायात्रेला सुरुवात झाली। गिरगावप्रमाणेच डोंबिवलीकरांचा उत्साही वाखाणण्याजोगा होता। भागशाळा मैदानापासून सुरू झालेल्या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहानं तरुण तरुणी सहभागी झाले। यामध्ये घोड्यावर बसून विजयाचं प्रतीक असणारी गुढी मिरवणाऱ्या महिला वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या तर त्याचबरोबर उपस्थितांचं खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतलं ते तलवारींच्या कसरतींनी। शोभायात्रेत डोंबिवलीकरांनी ताल धरला तो लेझिमच्या ठेक्यावर। महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग हे डोंबिवलीच्या शोभायात्रेचं खरं वैशिष्ट्य। यंदाही मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती दर्शवत शोभायात्रेची शोभा खऱ्या अर्थानं वाढवली। महत्वाचं म्हणजे यंदाची डोंबिवलीतील शोभायात्रा उत्साहात साजरी झाली पण थाटमाट तुलनेनं कमी होता। उलट हा पैसा वाचवून तब्बल 15 लाखांचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आला। नव्या वर्षाची नवी वाटचाल करत महिला आधुनिक पद्धतीने का होईना पण पारंपरिक शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत। एकंदरीतच जग बदलत असलं, माणसं बदलत असली तरी परंपरा संस्कृती आणि त्यांच्या बाबतीतला उत्साह हा कायम टिकणारा असतो हेच या दोन्ही शोभायात्रांमधून दिसून आलं। झी 24 तासाठी डोंबिवलीहून दीपाली जगतापसह स्वानंद कुलकर्णी गिरगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।